राष्ट्रीय लिंगायत संघाच्या वतीने लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी मंगळवेढ्यातील मुंबई लिंगायत जोडो बसव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय लिंगायत संघ यांच्या वतीनं लिंगायत समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी मंगळवेढा ते मुंबई लिंगायत जोडो बसव यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. डॉक्टर चन बसवण्णानंद महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बसव यात्रा 22 ऑक्टोबरला मंगळवेढा येथून सुरू होणार आहे. 30 ऑक्टोबरला ती मुंबईत पोहोचेल. लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता, अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, लिंगायत हिंदू लिंगायत दाखल्यासह सर्व पोटजातींना ओबीसी आरक्षण द्यावं, मंगळवेढा इथं महात्मा बसवण्णा यांचं राष्ट्रीय स्मारक मंजूर करून निधीही द्यावा अशा 11 मागण्या आहेत. पत्रकार परिषदेत राष्ट्रीय लिंगायत संघाचे अध्यक्ष प्रदीप वाले यांनी ही माहिती दिली. यात्रा पुढच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये काढणार आहोत. त्या यात्रेचं नियोजन आपण सर्वांना सांगावं आणि आपण आपल्या प्रसिद्धी माध्यमातून त्या लिंगायत समाजाच्या जनतेच्या म्हणण्यापेक्षा महात्मा बसवेश्वरांचा मानणारा वर्ग 12 बलुतेदार त्यांच्यापर्यंत पोचवावा अशी मी सर्व पत्रकारांना विनंती करतो. आजच्या या पत्रकी बैठकीसाठी उपस्थित असलेले संघाचे पदाधिकारी राजशेखर कापसे, विजयकुमार हत्तोरे, नामदेव फुलारी, चन्नवीर मठ, विजय कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.